आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात येत्या 18 एप्रिल रोजी मूक मोर्चाचे आयोजन. कठुआ आणि उन्नाव येथील घटनांचा तीव्र निषेध. जम्मू काश्मीर आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये झालेल्या 2 वेगवेगळ्या बलात्कारांच्या घटनेचा निषेध करण्यासाठी जयसिंगपूर समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कवडसा फाउंडेशन, लाल बावटा संघटना यांच्यासह शहरातील विविध संघटनांनी 18 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉक्टर महावीर अकोळे यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी डॉक्टर अकोळे म्हणाले, कठुआ येथे एका 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, तर उन्नाव येथे एका 18 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि यावेळी न्याय मागायला गेलेल्या पीडित मुलीच्या वडिलांनाही पोलीस कस्टडीत मारून टाकण्यात आले. या घटना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. या घटनांचा निषेध म्हणूनच या मोर्चाद्वारे भावना व्यक्त केल्या जाणार आहेत. 18 एप्रिल रोजी जयसिंगपूर कोल्हापूर मार्गावरील क्रांती चौकातून ही रॅली निघणार असून त्यानंतर शिरोळवाडी रोडवरून 13वी गल्ली भाजी मार्केट मार्गे नगरपालिका व पुढे गांधी चौक येथून स्टेशन रोड मार्गे पुन्हा क्रांती चौकात येऊन ही रॅली विसर्जित होणार आहे. चौकात मेणबत्त्या लावून यावेळी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर रॅलीत अनुसरून उपस्थितांची भाषणे होतील अशी माहिती डॉक्टर अकोळे आणि कॉम्रेड रघुनाथ देशिंगे यांनी दिली. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.